हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे रुईज किचनमध्ये। तुम्हाला बघून कळलंच असेल आज आपण बनवणार आहोत गोड पदार्थ। नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन जवळच येत आहे, त्याच्यामुळे नारळापासून किती गोड पदार्थ आपण बनवणार आहोत हे रुईज किचनमध्ये तुम्हाला आता समजेलच। कारण का आपण घेऊन येत आहोत नारळापासून बनवणारे घरच्या घरी पटकन असे कमी साहित्यात होणारे गोड पदार्थ। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। चला सुरुवात करूया। इथे मी एक पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये मी अर्धा कप आमरस घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण एक कप दूध टाकायचं आहे। आपलं दूध जेवढं असेल त्याच्या अर्धा आपल्याला आमरस घ्यायचा आहे। आणि आता आपण गॅस ऑन करून हे गरम करायला घेऊया। सगळं आपल्याला हाय फ्लेमवरतीच करायचं आहे। त्याच्यामध्ये मी 2/3 कप साखर घेतलेली आहे। साखर आपण रेग्युलर वापरतो तशीच घ्यायची आहे। तुम्ही बारीक करून नाही घेतली तरी चालेल, तुम्हाला बारीक करून पाहिजे असेल तर तशी टाकली तरीसुद्धा चालेल। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। दूध चांगलं व्यवस्थित गरम होईपर्यंत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे आपली साखर पण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। हे बघा, असं हे आता आपलं व्यवस्थित आमरसने आणि दूध मिक्स झालेलं आहे, त्याला चांगलं गरम उकळी अशी आलेली आहे। आता आपण गॅस थोडा लो फ्लेमवरती ठेवूया। आता मी त्याच्यात 1/4 टीस्पून जायफळ आणि वेलची ह्याची मिक्स अशी पावडर टाकलेली आहे। आणि 1/4 टीस्पून मी ऑरेंज कलर दुधामध्ये मिक्स करून टाकलेला आहे, फूड कलर। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कलर टाकणं हे ऑप्शनल आहे। आता इथे मी डेसिकेट कोकोनट घेतलेला आहे, जे मार्केटमध्ये कुठेही व्यवस्थित अवेलेबल असतं, ते 2 कप घेतलेलं आहे। ते आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता अशा स्टेजला जेव्हा ते पूर्ण मिक्स झालं तेव्हा आपली गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे आणि आपल्याला व्यवस्थित ते ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातलं जे मॉइश्चर आहे ते आपल्याला पूर्णपणे घालवायचं आहे। पण हे सगळं करताना ते सारखं ढवळायचं आहे, कारण ते कुठेही करपलं किंवा त्यामुळे त्याची टेस्टमध्ये फरक येऊ शकतो, म्हणून आपल्याला व्यवस्थित ते ढवळत राहायचं आहे। व्यवस्थित आता आपण ते ढवळून त्यातलं मॉइश्चर गेलेलं आहे, अशा स्टेजला ते घट्ट असं आलं पाहिजे आपल्याला। आता आपण हे थंड करून घेऊया। आता हे व्यवस्थित थंड झालेलं आहे। आता ते मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता इथे आपण एका डिशमध्ये, हे आता व्यवस्थित थंड झाले, आपण आता एका डिशमध्ये थोडं कोकोनट जे आहे आपलं डेसिकेट कोकोनट ते थोड्या प्रमाणात असंच घेतलेलं आहे। आणि आता तुम्ही ह्याचे तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही लाडू बनवायचे आहेत। आणि हे सगळं खूप हलक्या हाताने करायचं आहे, कारण का आपला बॅटर हा खूप असं आत्ता ताजा ताजा असं केल्यामुळे ते एकदम नाजूक आणि असं मऊ असतो, तर तुम्ही जोरात दाबलात तर त्याचं तो फुटू शकतो, त्याचा आकार व्यवस्थित येऊ शकत नाही। त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला ते करायचं आहे। आणि आता आपण जे नुसतं कोकोनट घेतलेलं होतं त्याच्यामध्ये हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर तसं न करता नुसते डायरेक्ट लाडू बनवायचे असतील तर तसंही तुम्ही बनवू शकता। इथे मी असा पेपर कप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण असा लाडू ठेवून
तो व्यवस्थित असा सेट करायला ठेवायचा आहे। अशा पद्धतीने मी आता बाकीचे लाडू ही बनवून घेते। हे बघा, हे अशा पद्धतीने मी सुंदर असे मँगो कोकोनट लाडू तयार केलेले आहेत। खूप साधी सोपी एकदम पटकन होणारी रेसिपी आहे। नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनला तुम्हाला ही रेसिपी करायला काहीच हरकत नाही। रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।